नमस्कार मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या कृषी विभागाचं सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे का जी ज्यांचं वयोमान आपल्या साधारण 7 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत राहते, त्याच्यामुळे ती ॲक्टिव्हिटी प्रत्यक्ष क्षेत्रावरती एकदम व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चेकिंगला त्रास नाही झाला पाहिजे आणि भविष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दाखवता आली पाहिजे. ते समजण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची आहे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर सर्वात पहिले आपण सर्वेक्षणाचा मुद्दा घेऊया. त्याच्यामध्ये आपला सर्वेक्षण करताना सर्वात पहिले आपल्याला पाहिजे आहे त्या गावाची खातेदारी यादी. दुसरा मुद्दा आहे त्या गावाचा आपल्याला लागेल नकाशा. नकाशा घेताना एक काळजी घ्यायची आहे का, नकाशा हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रमाणित करून घ्यायचा, ज्याच्यामुळे त्याचं जे आहे का तो नकाशा प्रमाणित आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती लिहिलेला आहे का तो कोणत्या प्रमाणात आहे, ज्याच्यामुळे आपल्याला नकाशा इनलाज करताना तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल का तो का कामी येतो, तर त्याच्यासाठी आपल्याला भूमी अभिलेखमधून तो नकाशा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे हे दोन मुद्दे झाल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे साहित्य. सर्वात पहिले आपल्याकडे नकाशा तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पण सर्वात पहिले सर्वेक्षण करण्याच्या पहिल्या स्टेजमध्ये आलेलो आहोत, आता आपल्याला आवश्यक आहे साहित्य. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्या गावाचा आपल्याला नकाशा पाहिजे असतो. तो नकाशा हा प्रमाणित नकाशा असणं गरजेचं आहे, तो अशा प्रकारचा आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयातून मिळतो. त्याच्यामध्ये हे प्रमाण लिहिलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्या गावाची खातेदार यादी, खातेदार असणे यादी असणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्या सर्वे नंबरमध्ये कोणतं जे शेतकरी आहे ते आपल्याला खातेदार यादी बनवताना कामी येणार आहे, तर ती खातेदार यादी सर्वे नंबर निहाय असली पाहिजे. हे दोन मुद्दे झाल्यानंतर आता ज्यावेळेस आपण नकाशा तयार करणार आहे तर त्यावेळेस सर्वात पहिले आपल्याला पाहिजे आहे ड्रॉईंग शीट. ही ड्रॉईंग शीट आपल्याला एक लागेल, त्याच्यानंतर ती ही 2 फुटाची एक स्केल पट्टी लागेल, ती तुम्ही आपल्या प्लॅस्टिकची पण घेऊ शकता. आपल्याला या 4 कलरच्या पेन्स लागतील, एक लाल लागेल, एक हिरवी लागेल, एक निळी लागेल आणि एक काळी लागेल, कारण या प्रत्येक पेनचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं आहे आपल्या नकाशा तयार करताना, कारण प्रत्येक पेन हे तुम्हाला कशासाठी कामी येणार आहे ते पुढच्या स्टेजच्यामध्ये दाखवतो. हे झाल्यानंतर तुम्हाला काटकोन त्रिकोण आपल्याला याच्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला क्रॉस सेक्शन टाकायचे, त्यावेळेस आपल्याला हा डीसोबत हा त्रिकोण गरजेचा आहे. ही झाली साहित्याची ओळख. मित्रांनो, हे जे मी मेहनत घेत आहे तर या सर्व आमच्या टीमच्या वतीनं मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा, आणि आपल्या काही कॉमेंट्स असतील तर ते आम्हाला शेअर करा, जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मला आणखी चांगले बनवता येईल आणि त्यांच्याकडून पुन्हा तुम्हाला सुधारणा करून व्यवस्थित दाखवता येईल.